मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याबाबत पत्रक दिनांक 31 मार्च 2023 रोजी निर्गमित झालेला आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या दरम्यानच्या संप कालावधीत कर्मचाऱ्यांना अनुपस्थितीचा कालावधी खाली शिल्लक असलेल्या देय अनुदेय रजा मंजूर करून नियमित करण्याबाबत सुधारित शासन निर्णय पारित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून दिनांक 31 मार्च 2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र सादर केलेले आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व त्यांच्या समन्वय समितीने दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या कालावधीत अभूतपूर्व एकजुटता दाखवून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन केलेले होते. अधिकारी महासंघाने देखील जुनी पेन्शन लागू करण्यासाठी या मागणीस प्रखर पाठिंबा दर्शविला होता. तसेच राज्याचे मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील गारपीटग्रस्त स्थिती तसेच आरोग्य, शिक्षण व इतर महत्त्वाच्या व्यवस्था प्रभावित होऊ नये यास्तव आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे देखील आश्वासन दिल्यानंतर दिनांक 20/3/2023 रोजी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने बेमुदत पुकारलेला संप मागे घेतला. त्या अनुषंगाने संपकरी कर्मचाऱ्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होऊ देणार नाही असे देखील राज्य शासनाकडून आश्वासित करण्यात आले होते. तसेच संदर्भाधीन शासन निर्णयान्वये संप काळातील अनुपस्थिती सेवेतील खंडन समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी अशा निर्णयाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा अनादर झाल्याची तीव्र भावना झाली. यानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे कोणते आर्थिक नुकसान होऊ न देण्याच्या शासन आश्वासनाचे पालन झाले नसल्याची बाब स्पष्टपणे राज्य शासनाला सदर पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात येत आहे. तरी आश्वासित केल्याप्रमाणे संप काळातील अनुपस्थिती कालावधी नियमित करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या खाती शिल्लक देय अनुदेय रजा मंजूर करण्यात यावी असा सुधारित शासन निर्णय निर्गमित करून सुधारित शासन निर्णय तात्काळ त्वरित पारित करावा अशी विनंती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.